महाराष्ट्रातले 25 गड किल्ले राज्य शासनाने हॉटेलमध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आलेली आहे। अतिशय संतापजनक आहे। राज्याच्या सगळ्या प्राचीन ज्या काही आठवणी आहेत, इतिहास ज्याच्या मागे महाराष्ट्राचा लिखित झालेला आहे, अशा स्वरूपाचे सगळे गड किल्ले जर हॉटेलमध्ये परिवर्तित झाले, एकतर सामान्य माणसापासून त्याचा ॲक्सेस हा दूर होणार आहे, सामान्य माणसाला हे गड किल्ले पाहण्यापासून वंचित राहावं लागणं हा त्यातला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा की हॉटेल कन्वर्ट करणं हे काय राज्य शासनाचं काम नव्हे। आज MTDCकडे खूप प्रॉपर्टीज पडलेल्या आहेत, त्याच त्यांनी जर नीट चालवल्या तर भरपूर उत्पन्न मिळू शकतं आणि चांगलं चालू शकेल। परंतु राज्य शासनाच्या मालकीचे असलेले गड किल्ले जी सर्व महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास सांगते, त्याला हॉटेलमध्ये कन्वर्ट करणं अतिशय चुकीचा निर्णय आहे। याच किल्ल्यांना मागच्या कालावधीमध्ये आम्ही त्याला फीज लावा, त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्याची देखरेख करा, त्याचं संवर्धन करा, इतपत ठीक होतं आणि लोकांना ते पाहण्याकरता उपलब्ध करून द्या। हॉटेलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्याचा सामान्य माणसाची असलेली एक प्रकारची ज्यांना जे पाहायची इच्छा आहे, तिथे जाण्याची इच्छा आहे, ते गडावर फिरून तिथला सर्व इतिहास समजून घेण्याची इच्छा आहे, त्यापासून ते दुरावले जाणार आहेत, हा त्यातला महत्त्वाचा विषय। निवडणुका आल्यात की भाजप सेनेला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते आणि आता बहुधा लेके छत्रपती शिवाजी महाराज के साथ चलो चले भाजप के साथ ही जी काही भूमिका होती हीच प्रत्यक्षात अंमलबजावणी या किल्ल्याच्या मागे हॉटेल्स निर्माण करण्यासाठी जणू काय महाराष्ट्र विकायला काढला अशा प्रकारची अवस्था आज निर्माण झालेली आहे। हे सगळी महाराष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या संपत्तीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचावा याकरता संवर्धन झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे। तर फी पाहिजे तर खरा, परंतु हॉटेलमध्ये कन्वर्ट करण्याचा निर्णय हा ते चुकीचा आणि संतापजनक आहे असं मत। सर, गड किल्ल्यांबद्दल जे काय एक आज दिवसभर बातमी पसरली, रिझॉर्ट होणार मंगळवारी, चुकीची बातमी आहे। याबद्दल स्वतः मंत्र्यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं। पहिली गोष्ट एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि जो काही आमचा मराठ्यांचा इतिहास आहे याच्याशी संबंधित कुठल्याही किल्ल्यावर कुठल्याही गोष्टीची कधीच परवानगी मिळणार नाही। हे सगळे संरक्षित किल्ले आहेत आणि आमच्या सरकारने आपण जर बघितलं असेल तर स्वराज्याची राजधानी रायगडावर ज्या प्रकारचा विकास आमच्या सरकारने केला यापूर्वी कुठल्याही सरकारने त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही। विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी स्वतः लक्ष घालून आज ज्या प्रकारचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तशाच प्रकारे इतिहासच आम्हाला जतन करायचा आहे। हा जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला, या सगळ्या ऐतिहासिक किल्ल्यांच्या व्यतिरिक्त जे काही 200-300 काहीतरी किल्ले आहेत की ज्याला कुठलाही इतिहास आज आपल्या जो अस्तित्वात नाही आहे, जिथे 4 भिंती आहेत, त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने काही करता येईल का असा तो निर्णय त्या संदर्भातला होता। तिथे काय कुठले समारंभ करायचे आहेत, कुठले लग्न करायचे आहेत वगैरे असले त्याला अर्थ नाही आहेत। मी पुन्हा एकदा सांगतो, छत्रपतींचा आणि जो आमचा हिंदवी स्वराज्याचा मराठा साम्राज्याचा इतिहास ज्या किल्ल्याशी संबंधित आहे त्या किल्ल्याला अशा प्रकारे नगभरी आम्ही हात लावू देणार नाही।